का रिवॉल्वर वाला बक्कल। सगळं जेन्युइन ऑस्ट्रिच लेदर आहे, ऑस्ट्रिच स्किन आहे। माझ्या अँड डॅडीसाठी घेतो आहे स्मिथ अँड वेसनचं, आणि त्याच्यानंतर सकाळी निघूया शिकागोला। हा बघा फरक नवीन आणि जुन्यामध्ये। नमस्कार मंडळी, माझं नाव रोहन आणि तुमचे सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। आता 4 वाजलेत आणि मी जस्ट घरी आलो। बॉस्टन वरून माझं फ्लाईट ऑलमोस्ट मिस होणार होतं, मी लास्ट होतो फ्लाईटमध्ये एंटर करणारा, पण आता पोचलो आहे मी। आणि आता पहिलं चहा बनवतो, त्याच्यानंतर मला माझ्या मित्रांना फोन करायचा आहे, कारण आम्हाला डिसाईड करायचं की कुठे राहणार होता मी शिकागोला, आणि कुठे कुठे फिरायचं ते पण डिसाईड करायचं आहे। सो आता मी पहिला चहा बनवतो, पण त्याआधी माझा एक 3D प्रिंट करायचा पार्ट आहे माझ्या प्रोजेक्टचा, तो पहिला प्रिंटिंगला टाकतो, कारण ते पार्ट प्रिंट व्हायला खूप वेळ लागतोय। एक छोटा पार्ट होता त्याला 5 तास लागले, आता एक मला मोठा करायचा आहे त्याला ऑलमोस्ट 7 तास लागणार आहेत, पण आता प्रिंट करून ठेवतो म्हणजे मी झोपायच्या आधी कम्प्लीट होईल। लास्ट व्हिडिओमध्ये मी जो पार्ट प्रिंट करत होतो तो प्रिंट झाला आहे, एकदम मस्त प्रिंट झाला आहे, आणि खाली त्याला एक कार्बन फायबरवाला टेक्स्चर पण आलं आहे या बोर्डचं, कॉर्नर्स वगैरे एकदम परफेक्ट आले। आता मी अजून एक दोन पार्ट प्रिंट करीन आणि मग तुम्हाला दाखवीन की हे काय आहे। तर आता पहिला दुसरा टाकतो प्रिंटला। तर हा माझा मित्र आहे अक्षय पोल, आणि हा माझा सर्वात पहिला सबस्क्रायबर आहे। जेव्हा मी व्हिडिओ टाकला होता पहिला, तर मी कोणालाच सांगितलं नव्हतं, आणि ह्याचा अचानक फोन आला, हा मी बघितला तुझा व्हिडिओ, तुला कसं माहित? तर त्यांनी मला आधीच सबस्क्राईब करून ठेवलेलं, जेव्हा माझे 2-3 व्हिडिओ काहीतरी मी टाकलेले आणि त्याला दाखवलेले तेव्हा त्यांनी सबस्क्राईब करून ठेवलेलं। पोलची मम्मी पण आपले व्हिडिओ बघते, सो हॅलो काकी। मी संध्याकाळी लँड होणार आहे शिकागोला आणि मी अजून बुक नाही केलं फ्लाईट। तर मी काय म्हणत होतो, मम्मीने मला आयडिया दिली, कारण तुम्ही अस्मिताला पिकअप कराल 10:30 म्हणजे ती 10:30 लँड होईल, म्हणजे तुम्ही 11 तिला पिकअप कराल, आणि त्याच्यानंतर हॉटेल क्लिव्हलँडपासून 5 तास आहे, सॉरी 6 तास आहे। तुम्ही सपोज 11:15 निघालात तर तुम्हाला ऑलमोस्ट 5:45 वाजतील पोहोचायला। 5:45 झोपून दुसऱ्या दिवशी शिकागो फिरायचंय, तर मला असं वाटतं की आपण दमलेले असू, म्हणून मम्मीने आयडिया दिली की क्लिव्हलँडलाच तुम्ही रात्री राहा, म्हणजे मी शिकागोला येणार नाही, क्लिव्हलँडला येईन, म्हणजे आपण रात्री क्लिव्हलँडला राहूया आणि त्याच्यानंतर सकाळी निघूया शिकागोला, म्हणजे झोप पण आपली पूर्ण होईल आणि जास्ती थकवणार, आणि रात्रभर ड्राईव्ह करण्यापेक्षा सकाळी लवकर निघून सीनरी पण बघता येईल ना जाता जाता। लॉफ्ट पण चांगले, पण त्याचे रूम छोटे असतात, आणि मेन म्हणजे त्याच्या बाथरूमला मोठी काच असते, तर एक माणूस आंघोळीला गेल्यावर तिघांना डोळे बंद करून बसावं लागेल। फुल ट्रान्सपरंट, हो मॅच पण आहे, एफ1 रेस पण बघायचे। मी 3 समोसे आणून ठेवले लास्ट टाइम सगळे, लास्ट टाइम मॅच कॅन्सल झाली होती। तर आता मी काय डिसाइड करतोय, प्रत्येक सिटीच्या इकडे सिटी पास किंवा हा गो सिटी पास असा मिळतो, कारण कुठल्या सिटीमध्ये जे अट्रॅक्शन असतात ते सगळ्याला तिकीट लागतात। सो शिकागोमध्ये आम्हाला शिकागोमध्ये 10-12 अट्रॅक्शन आहेत, त्याच्यामधले आम्हाला 2 दिवसामध्ये 3-4 करायला मिळतील। जर प्रत्येकाचं सेपरेट तिकीट काढून आम्ही गेलो तर खूप महाग होतं, कारण प्रत्येकाचं तिकीट ऑलमोस्ट $50 पर पर्सन वगैरे असतं। म्हणजे आता हा पास तुम्ही बघू शकता, युजली $100 असतो आणि त्याच्यामध्ये 3 अट्रॅक्शन्स करू शकतो, पण आता माझ्या ऑफिसचा माझ्याकडे डिस्काउंट आहे म्हणून तो 100 ला मिळतो आहे, सो 90 3 अट्रॅक्शन्स करू शकतो, आणि ते 3 कुठले करायचे ते आपण सिलेक्ट करू शकतो। ही अट्रॅक्शन्सची लिस्ट आहे। सो कोणी पण कधी अशी नवीन सिटी स्वतःहून बघायला जात असेल, म्हणजे टूर वगैरे बरोबर नाही पण स्वतःहून जर बघायला जात असेल, तर मी रेकमेंड करेन की सिटी पास घेऊन जा। त्याच्यामुळे तुम्हाला आधी काय प्री बुक वगैरे करावं लागत नाही, नुसतं सिटी पास घ्यायचा, त्याचा बारकोड येतो आणि कुठल्या अट्रॅक्शनमध्ये जायच्या वेळेला स्कॅन करायचं आणि जायचं। काही अट्रॅक्शन्स असतात जसं की आता मला ही रिव्हर क्रूज करायची आहे, तर त्यासाठी प्रायर बुकिंग करावं लागतं। ओके सर, आता तिकीट्स वगैरे बुक करून झालेले आहेत आणि मी सगळं प्री बुक करून ठेवलंय। हॉटेल पण मी जे आधी केलं होतं ते चेंज केलं आणि थोडा प्लॅन चेंज केलाय। शिकागो डाऊनटाऊन जवळच मी हॉटेल बुक केलंय, आणि आधी जरा एअरपोर्ट जवळ होतं, सो थोडा प्लॅन चेंज झालाय। तर आता उद्या आपली मॅच आहे, तर मी झोपायला जातोय, पण झोपायच्या आधी एक काम करायचं आहे, माझा जो AC आहे त्याचा फ्लो खूप कमी झालेला आहे आणि बाहेर खतरनाक गर्मी असल्यामुळे फटाफट कूल होत नाही आहे, तर मी माझ्या घरातला AC फिल्टर चेंज करणार आहे। तर तो फिल्टर मी ऑर्डर केला होता तो आला आहे, आणि जुना फिल्टर तुम्ही बघाल तर तुम्हाला कळेल केवढा घाण झाला होता। सो हा AC वेंट आहे, हे प्रत्येक रूममध्ये 2-2 आहेत, आणि त्याच्यानंतर हे जे दिसतंय इथे AC मेन फिल्टर आहे, तो उघडतो आणि तुम्हाला दाखवतो।
हे बघा केवढी धूळ आहे, एवढ्या धुळीतून कशी जाईल हवा. हा खराब झालेला फिल्टर आहे आणि हा नवीन फिल्टर आहे, केवढा फरक आहे बघा. आणि हा फिल्टर मी 1.5 वर्ष आधी चेंज केला होता लास्ट, आणि 1.5 वर्षाच्या हिशोबाने कमी धूळ आहे. जर हे इंडियात असतं तर 1.5 महिन्यातच एवढी धूळ जमा झाली असती, पण इथे अमेरिकेत धूळच नाही आहे. कारण किती महिने मी काही डस्टिंग वगैरे करत नाही, तरी मी असं हात फिरवला ना कुठल्याही वस्तूवर एकदम बारीक लेअर असतो, तर ते एक इकडे चांगलं आहे, सारखं साफसफाई करावी लागत नाही. तर आता हा मी फिल्टर चेंज करतो. हा बघा फरक नवीन आणि जुन्यामध्ये. आणि आता हा मी फिल्टर काढलाय, तर याच्यामध्ये जरा हा एअर फ्रेशनर मारतो. हा जरा कमर्शियल ग्रेडचा एअर फ्रेशनर आहे, तर हा मारतो आणि नवीन फिल्टर लावतो. तर हा नवीन फिल्टर मी लावतोय आणि याचा एअर फ्लो पण बघू शकतो. तर अशा डायरेक्शन मध्ये लावायचा. तर नवीन लावलाय मी हा, आता 6 महिन्यांनी चेंज करेन. चला मॅच चालू झालेली आहे आणि आज तरी कोहली खेळला पाहिजे. रोहित शर्मा आउट, दुसरी विकेट. का रिव्हर्स स्वीप खेळायला जातात कळत नाही. दन्नादन विकेट जात आहेत म्हणून मी ते जर्सी घालून आलोय, आणि आता चहा आणि समोसे लास्ट टाइम सारखेच. ओके, सो मॅच संपलेली आहे. काय खतरनाक मॅच होती, एका पॉइंटला वाटलं गेला आपला वर्ल्ड कप, पण मजा आली बघायला. फायनल वर्दी मॅच होती, एकदम बघायला एकदम मजा आली, खतरनाक झाली मॅच. तर आता मी मंडेला जाणार आहे, त्याच्यानंतर डायरेक्ट आम्ही ट्रिपला जाणार आहे येणाऱ्या वीकेंडला. तर ट्रिपला जायच्या आधी मला एक बेल्ट घ्यायचं आहे. सो तुम्हाला इकडे एक बूट बार नावाचं दुकान आहे ते दाखवतो. तिकडे सगळं वेस्टर्न वेअर मिळतं, म्हणजे काऊबॉय अटायर, म्हणजे आधी जे काऊबॉय लोक घालायचे तशा टाईपचं अटायर मिळतं. काऊबॉय बूट्स मिळतात, लेदरचं सगळं सामान मिळतं. सो तुम्हाला आज ते शॉप दाखवतो. तर चला आता निघूया. जीप बघा इथे, युजली टीनेज मुली जीप चालवतात, आणि इंडियामध्ये आपल्याला असं थार आणि जीप वगैरे म्हटलं की असं मॅस्क्युलिन मानलं जातं, पण इकडे जीप सगळ्या मुली चालवतात. आणि जनरली मुली चालवतात, असंच नाही की फक्त मुलीच चालवतात, माणसं पण चालवतात. पण माणसं जी असतात ती जीप घेतल्या घेतल्या मोठे टायर, त्याला ऑफ रोड आणि तशा टाईपचं करतात, पण ज्या मुली असतात ते त्यांच्या हिशोबाने कस्टमाइज करतात. गाडीतून उतरून असं वाटतं कुठल्या तरी अवनमध्ये उतरलंय, आणि मी एवढं चमकतो आहे कारण मी सनस्क्रीन लावलेलं आहे. आणि फील्स लाईक 42 degrees आहे, आणि एक्सेसिव्ह हीट वॉर्निंग आलेली आहे संध्याकाळी 7 वाजेपर्यंत. पट्ट्याचं सेक्शन आलं आहे, आणि युजली जे काऊबॉयज वगैरे असतात वेस्टर्न लोक, ते अशा टाईपचे बेल्ट करतात. आणि डॅडीकडे पण एक आहे, डॅडीकडे अशा टाईपचं आहे, आणि मोठं बक्कल असतं आणि असे नक्षीकाम केलेले असतात. पण मला ऑफिसमध्ये घालण्यासाठी पाहिजे म्हणून मी लेदरचा अशा टाईपचा घेणार आहे, कारण ऑफिसमध्ये मी असं बक्कल घालून जात येतात लोक माझ्या ऑफिसमध्ये, असं काय नाही, पण मला थोडंसं ऑड वाटतं. रिव्हॉल्व्हरवाला बक्कल आणि ते सगळे वेस्टर्न स्टाईलचंच मिळतं. शर्टाची पॅटर्न वगैरे पण बघाल ना, तर सगळी वेस्टर्न टाईप आहे. मग काऊबॉय हॅट्स वगैरेचं पहिलं मी बेल्ट बघतो आणि मग नंतर बाकीचं दाखवतो. आणि मी जे सारखं वेस्टर्न वेस्टर्न बोलतोय ते म्हणजे आपल्या इंडियामध्ये आपण काही ट्रेडिशनल नसेल ते बाकीचं सगळं वेस्टर्न मानतो, पण इकडे जे मी वेस्टर्न म्हणतोय ते म्हणजे अमेरिकन वेस्ट. तर अमेरिकन वेस्टमध्ये येतं काऊबॉय बूट्स, रगेड जीन्स, तो दाखवलेला बेल्ट, काऊबॉय हॅट आणि असा चमकीला शर्ट. बायकांमध्ये येतं काऊबॉय बूट्स, असे वेगळे ड्रेसेस, बेल्ट आणि खूप सारे ॲसेसरीज. हे अजून एक कपलचं एक्झाम्पल आहे. हे काऊबॉय बूट्सचं सेक्शन आलं आहे, खूप मोठं आहे. अजून एक सेक्शन, हे फक्त मुलांचं आहे, ऑपोजिट साईडला मुलींचं आहे.
चांगले कावबॉय बूट्स $150 ऑलमोस्ट 12,000 रुपीजच्या आसपास चालू होतात. चांगले असतात ते आणि वर मग अनलिमिटेड जाऊ शकतं. क्रॉक स्किन, स्नेक स्किन बघा $300 आहे. आय थिंक ॲलिगेटर स्किन आहे हे वाले बघा, एकदम प्रीमियम आहे. $600 आहेत म्हणजे ऑलमोस्ट 50,000 48,000. आणि इकडे टेक्सासचे लोक ऑलमोस्ट सगळे असेच बूट घालतात. सगळं जेन्युइन ऑस्ट्रिच लेदर आहे, ऑस्ट्रिच स्किन आहे. हे 32,000 आहेत म्हणजे रुपीजमध्ये. आणि हे जेन्युइन पायथन स्किन आहे. इथे पण दुसरं कुठलं तरी स्नेक स्किन आहे. खतरनाक आहेत ना हे बूट. लटकून ठेवण्यासाठी बूट हुक्स पण येतात साफ करायला, सोल साफ करण्यासाठी आणि हे लेदर साफ करण्यासाठी. खोड रब्बर सारखं आहे. हे हॅटचं सेक्शन आलं आहे आणि ते आपापल्या साईजने हॅट साईज करून मिळते. माझ्या अँड डॅडीसाठी घेतो आहे स्मिथ अँड वेसनचं. स्मिथ अँड वेसन ही बंदुकीची कंपनी आहे. दोघांना सेम घेतो. ओके सर, तुम्ही बेल्ट आणि दोन टी शर्ट घेतलेत आणि इथे बाजूलाच ग्रँड प्रेरी प्रीमियम आउटलेट्स म्हणून आम्ही एका खूप जुन्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं. सो आता आलोच आहे म्हणून तिकडे पण एक चक्कर मारून येतो. तर त्या आउटलेट मॉलमध्ये थोडंसं शॉपिंग केलं, त्याच्यानंतर एक आईस्ड कॉफीचा ब्रेक घ्यायला आलो कारण बाहेर खूप गरमी होती. तर गरम कॉफी नाही तर आईस्ड कॉफी प्यायलो. तर आता मी घरी आलो आहे. 10 वाजलेत आणि मी माझ्या फ्रेंडच्या घरी जेवायला गेलेलो. सो तिकडे जेवून आलो आणि आत्ता मी एडिटिंगला स्टार्ट करतो आहे. आणि आज माझं प्रोजेक्टचं काम राहूनच गेलं कारण सकाळी मॅच बघत होतो आणि त्यानंतर जो मी घरातून निघालो तो आत्ता घरी आलो आहे. तर उद्या मला प्रोजेक्टचं काम करायचं आहे आणि मग पॅकिंग पण करायचं आहे ट्रिपचं. आणि आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपली ट्रिप चालू होणार आहे. तर मी तुम्हाला ओहायोमध्ये भेटीन आणि तिकडनं आपण शिकागोला जाणार आहोत. शिकागोला 2 दिवस फिरणार आहोत. तिकडचं मी तुम्हाला सगळं दाखवीन जिकडे जिकडे आम्ही फिरू. आणि त्याच्यानंतर मग माझ्या मित्राच्या घरी 2 दिवस राहणार आहोत. तिकडे पण काहीतरी तिकडचं लोकल थोडं साईट सीन करायचा प्लॅन आहे आणि ते सगळं मी तुम्हाला दाखवीन. आणि माझे मित्र पण येतील व्हिडिओमध्ये. तर माझ्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणतरी वेगळे चेहरे बघायला मिळतील. सो हा व्हिडिओ मी आता इथेच एंड करतो. आणि आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. आणि भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.